बाकीचे आहेत ना, असं काय करताय? तुम्ही बोलू नका जास्त, प्लीज मुंब्र्यात राहता म्हणून बोलू नका, त्यांची मतं पाहिजे म्हणून बोलू नका. आव्हाड म्हणाले की तुमचा आवाज मोठा आहे तर माझा देखील आवाज मोठा आहे. तर गुलाबराव पाटील म्हणाले तुम्ही जास्त बोलू नका. लव जिहादच्या मुद्द्यावरून दोन नेते एकमेकांशी भिडले तेव्हा विधानसभेत नेमकं काय घडलं एकदा पहाच. माननीय मंगल प्रभात लोढा यांनी कुठल्याही समाजाच्या भावना त्यांना दुखवायच्या नव्हत्या हे मला मान्य आहे, पण एक चुकीचा आकडा ऑन रेकॉर्ड आणला की 1,00,000 लव जिहादची प्रकरण आहेत तसं नाहीये. माझ्याकडे ऑफिशियल रेकॉर्ड आहे की फक्त 3,693 लव जिहाद म्हणजे इंटरफेथ, त्याला ते लव जिहाद म्हणतात, आम्ही त्याला इंटरफेथ म्हणतो, मॅरेजेस झालेत. एका मंत्री महोदयाने इतकी चुकीची माहिती देऊन समाजामध्ये दुफळी निर्माण करण्याचं काम करू नये. रेकॉर्ड चेक करून घ्या. जितेंद्र आव्हाडांना हे माहित नाही लव जिहादचे, थोडं शांत बस. लव जिहादचे प्रकरण पाहिजे ते चला माझ्या बरोबर, माझ्या गावात शांत दोर घडली माझ्या गावात. तुम्ही बोलू नका जास्त, प्लीज मुंब्र्यात राहता म्हणून बोलू नका, त्यांची मतं पाहिजे म्हणून बोलू नका. अरे ज्याची मुलगी जाते ना त्याचा बाप आत्महत्येशिवाय पर्याय नाहीये, त्याला आत्महत्येशिवाय पर्याय नाहीये, आत्महत्येशिवाय पर्याय नाहीये. दुबईला जाऊन मुली विकल्या जातात माहित नाही तुम्हाला हे? तुम्हाला मतांच्या लागून चालून करता तुम्ही जर हे बोलत असाल निषेध आहे तुमचा.